मी धीरज तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय. तर मित्रांनो, बरेच दिवसांपासून एक रिक्वेस्ट खूप येत होती की विदर्भातील आलू वांग्याची भाजी कशी करतात ते दाखवा म्हणून. आणि ही भाजी जी आहे विदर्भामध्ये लग्न समारंभात कुठलंही छोटा मोठा फंक्शन असेल, कार्यक्रम असेल, तिथे आपल्याला हमखास बघायला मिळते. तर हीच भाजी कशी करतात तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तेही शेतात बघणार आहोत. आणि आई आज तुम्हाला करून दाखवणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. अशाच सोप्या आणि मस्त रेसिपीच्या अपडेटसाठी धीरज किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. तर आजची ही आलू वांग्याची भाजी साधारण 8 ते 10 माणसांच्या हिशोबाने बनविलेली आहे. चूल पेटलेली आहे, आलू आणि वांग्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहे. त्यानंतर एका मोठ्या गंजामध्ये तेल घ्यायचं, तेल पूर्णपणे गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालेलं आहे, त्यानंतर मोहरी, जिरे आणि थोडीशी मेथी दाणे याची फोडणी करून घेतलेली आहे. त्यानंतर हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याचे पानं, आलं लसणाची पेस्ट थोडी जास्त घालायची. त्यानंतर कच्च्या कांद्याची पेस्ट घातलेली आहे. जेव्हा आपण चुलीवर बनवितो तेव्हा वाप आणि तापमान जास्त असते, त्यामुळे तो मसाला जो आहे तो पटकन शिजतो. जर तुम्ही घरी गॅसवर बनवणार असाल तर इथे भाजलेल्या कांद्याची पेस्ट तुम्ही वापरू शकता. इथे कच्च्या कांद्याची पेस्ट घेतलेली आहे, याऐवजी तुम्ही बारीक चिरलेला कांदासुद्धा या रेसिपीमध्ये वापरू शकता. फोडणी खमंग बसली गेली पाहिजे, तरच मस्त सुवास उतरतो. त्यानंतर कसुरी मेथी घातलेली आहे, 2 तेजपत्ते, गरम मसाला घातलेला आहे, धनेपूड, भाजलेल्या दाण्याचा कूट घातलेला आहे 2 ते 3 चमचे, तिखट घातलेलं आहे, लाल मिरची पावडर. ही भाजी थोडीशी तिखट असते, विदर्भामध्ये झणझणीत असते. त्यानंतर हळद घातलेली आहे आणि विदर्भ स्पेशल काळा मसाला घातलेला आहे. त्यानंतर खोबरा किस घातलेला आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे फोडणीमध्ये. हे ढवळत राहायचं मध्ये मध्ये. त्यानंतर एक टोमॅटो घातलेला आहे. हा मसाला छान शिजून घ्यायचा आणि त्यानंतर जे आलू आणि वांग्याच्या आपण मोठ्या मोठ्या फोडी तयार करून घेतलेल्या होत्या त्या घातलेल्या आहे. तुम्ही बघू शकता गंजाखाली आग भरपूर आहे, त्यामुळे ते खूप पटकन शिजतंय. घरी मात्र आपला वेळ लागू शकतो. आलू आणि वांग्याच्या फोडी घातल्यानंतर त्यानंतर त्यामध्ये थोडासा गुळाचा खडा घातलेला आहे, वरतून चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे
हे आलू आणि वांगे साधारण 5 मिनिटे असेच तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। गरम पाणीच घालायचं तेव्हाच तर्री छान उतरते आणि एकदा भाजीला छान उकळी आली की यावर झाकण ठेवून आलू आणि वांगे शिजतपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची आहे। ही भाजी चुलीवर केली त्यामुळे त्याचा एक वेगळा स्वाद येतो, तसेच वांग्याच्या चवीवर सुद्धा भाजीची चव टिकून असते, त्यामुळे ही भाजी शक्यतो हिवाळी वांगे किंवा पावसाळ्यात जेव्हा आपण वांगी लावतो ती वांगे जे येतात ते थोडेसे गोडसर असतात, तर ती वांग्याची भाजी खूप छान लागते। शक्यतो जे उन्हाळ्यात वांगे मिळते ते थोडेसे कडसर असतात किंवा मग त्याला चव नसते तर त्याची भाजी बरोबर बनत नाही। तर मी रिकमेंड करेल की जे थोडेसे मीडियम मोठ्या साईजचे वांगे असतील, जे चवीला थोडेसे गोडसर म्हणजे चविष्ट असेल, अशा वांग्याची भाजी खरंच खूप छान लागते आणि ती जर चुलीवर केली असेल तर खूपच मस्त। तर ही भाजी आलू आणि वांगे शिजतपर्यंत छान शिजवून घेतलेली आहे। तर बरेच जण मला म्हणतील की जे तू आलू का म्हणता, आलू जरी हा हिंदी शब्द असला तरी विदर्भामध्ये बटाट्याला मोस्टली आलूच म्हटलं जातं आणि या भाजीला आलू वांग्याचीच भाजी म्हटलं जातं। आणि ही जी भाजी आहे खास करून रोडगे किंवा याला पाणगेसुद्धा म्हणतात आणि वरण यासोबत खाल्ले जातात आणि खूपच अप्रतिम असं कॉम्बिनेशन आहे, खास करून शेतामध्ये किंवा छोटे मोठे जेव्हा कार्यक्रम होतात तेव्हा आलू वांग्याची भाजी, रोडगे आणि वरण हा स्वयंपाक असतो। तर इथे वरणावर वरतून थोडंसं तूप घालून घ्यायचं आणि जे रोडगे आहे त्यावरसुद्धा तूप घालून घ्यायचं आणि मस्तपैकी या तर्रीवाल्या आलू वांग्याच्या भाजीसोबत सर्व करायचं। मी अजून एक सेपरेट व्हिडिओ बनविणार आहे, त्यामध्ये घरी आलू वांग्याची भाजी कशी बनवायची जिची चव याच आलू वांग्याच्या भाजीसारखी येईल, तर ते सुद्धा आपण बघणार आहोत। तोपर्यंत वाट बघायची आहे आणि हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। तर आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।